तीन स्ट्रीमी चलतो, एक म्हणजे आयुर्वेदा, या आयुर्वेदाचे 100 बेडाचे हॉस्पिटल असतले, ओपीडी असतली, त्याचबरोबर रिसर्च सेंटर असते आयुर्वेदा, कारण आमकां समुद्र लागीं आसा, आमकां वेस्टर्न घाट लागीं आसा, हांगा तरेतरेच्यो वनस्पती, ही परशुरामाची भूमी आसा. म्हाका दिसता ज्या जाग्यार खंयच कांय जे कितें आसा ताजे पेक्षा डॉबरा दिन हांगा खुबश्यो गोश्टी आमकां मेळटल्यो. त्यामुळे रिसर्च हो महत्वाचो, हातूंतल्यान हांगसरल्यान जे रिसर्च जातले ते संपूर्ण जगाक आमी ते दिवंक शकतले. समुद्राच्यो काही वनस्पती आहात ताजेरही हांगा रिसर्च जातले. त्याचबरोबर हांगा जवळजवळ पोस्ट ग्रॅज्युएट भुरग्यां खातीर कॉलेज आसतली आयुर्वेदाची, आणि त्याचबरोबर योगाचे आणि नॅचरोपॅथी. नॅचरोपॅथी एक आमची पॅथी, जसं आयुर्वेदा असा त्या पद्धतीने आमची पॅथी. ती ड्रगलेस म्हणजे त्याला वखद अजिबात ना, वखद घेणासताना मनीस कसं हातून बरं जाता असे एक एक्सपेरिमेंट सगळे काम ह्याच्या पुढे पळवूक मिळतले. आणि त्यामुळे योगा आणि नॅचरोपॅथी जी सांगड जर घातली तर आमकां केन्ना तरी वखदा केन्ना घेऊन पडचीच ना अशा तरेचा अनुभव या सगळ्या माध्यमातून आमकां आयला. आणि जेव्हा मेडिकल टुरिझमचा उल्लेख केला वयता, हे मेडिकल टुरिझम म्हणता की ह्या माध्यमातल्यानच सुरू जाता आणि ह्या माध्यमातूनच सुरू जातले. आणि हे पेडण्याचं परिसर जो हा, म्हाका दिसता की त्यांच्या माध्यमातल्यान देवान त्यांना ह्या तरेचे नेतृत्व दिला की ह्या परिसर सुधारपाक आणि ह्या तरेचे परिसरात ह्या तरेची त्याची सोय झाल्या भायले लोक हांगा येतले ट्रीटमेंट घेऊपाक. आणि हेजो फायदो ह्या पूर्ण परिसर आणि अख्ख्या गोयात आमच्या गोयचे जनतेक बी जातलो. या हितूतल्यान खूप लोकांक हेजो फायदो जातो. त्याचबरोबर साधारण दर वर्षाक 500 विद्यार्थी हांगसर शिकून फुडें वतले. हेजो चडांत चड फायदो या पेडणे तालुक्याक जावचो. हांगसरली नोकर भरती आसूं की बारीक बारीक ही आसा ती कामां सुद्दां पेडण्या तालुक्याक मेळटली. ह्या हितूंतल्यान खऱ्या अर्थान पेडण्या तालुक्याची प्रगती जातली आणि हो पेडणे तालुका आसा तो विकासाच्या मार्गान पावतलो हितूर मातूय दुबाव ना. केदो व्हडलो प्रोजेक्ट, गोयचो हरेक मनीस आमचे पेडणे तालुक्यान येतलो, पेडणे हॉस्पिटलान येतलो, त्याची आरोग्याची काळजी आम्ही घेतले, हे हॉस्पिटल घेतले, हेज्या बद्दल डाऊट ना. हे श्रीपाद करून दाखवलेले हा त्याने एकच दिसे भीत मानता की त्याने जी आपली कापासता दाखवली ते मिनिस्टर पद घेऊन बेस्टो राहू ना. हाऊ तसो माझ्या खात्यान किती मेळ्यार हा सोडपी नी, हा पहिली माझे मतदारसंघात तसे त्याने नॉर्थान जिंकून आयलो. आज सगळ्यांची मना त्याने जिंकली आहे म्हणून अशा मनशाची काळजी आम्ही घेऊक जाय, ती कशी घेऊ ते तुम्ही जाणार.